पिंपरी चिंचवड मध्ये 5 जणांची कोरोना चाचणी ही निगेटिव्ह आलेली आहे। दुसऱ्या चाचणीतला अहवाल देखील निगेटिव्ह आल्याने या 5ही जणांना आज डिस्चार्ज दिला जाणार आहे। तर पुण्यात आतापर्यंत 36 कोरोना रुग्णांपैकी 10 जणांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे। एकीकडे जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातलेलं आहे तर दुसरीकडे पिंपरी चिंचवड मधून काहीशी दिलासा देणारी बातमी समोर येत आहे। तर पिंपरी चिंचवड मध्ये 5 जणांची कोरोना चाचणी ही निगेटिव्ह आलेली आहे तर आज या 5ही जणांना डिस्चार्ज मिळणार आहे। तर देशात सर्वाधिक कोरोनाग्रस्तांची संख्या ही महाराष्ट्रात आहे आणि त्यातही पुणे पिंपरी चिंचवड मध्ये सर्वाधिक कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले। मात्र पुण्यात पहिलं जे दाम्पत्य रुग्णालयात दाखल झालं होतं त्यांच्यावर उपचार पद्धती करून त्या दाम्पत्यालाही डिस्चार्ज मिळाला आहे आणि त्यानंतर आता पिंपरी चिंचवड मध्ये आणखीन 5 जणांना डिस्चार्ज मिळणार आहे।